विधानसभेबाबत दिरंगाई केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आणि यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणतात ते प्रतिक्रियेच्या माध्यमातून पाहूया. आमदार अपात्रतेवरून सर्वोच्च न्यायालयानं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं. न्यायालयानं 14 जुलै 2023 मध्ये या प्रकरणी निकाल दिला. सप्टेंबर महिन्यातही आदेश दिले पण अद्याप कारवाई होत नसेल तर नाईलाजानं 2 महिन्यात निर्णय देण्याचे आदेश द्यावे लागतील. अशा शब्दात न्यायालयानं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारलंय. यावर आता राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राहुल नार्वेकर म्हणाले, संविधानानं स्थापन केलेल्या कुठल्याही संस्थेच्या आदेशाचा अपमान करणार नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा कुठल्याही प्रकारे अनादर माझ्याकडून केला जाणार नाही. पण विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करत असताना विधिमंडळ आणि विधानसभेचं सार्वभौमत्व राखणं हे माझं कर्तव्य आहे. नैसर्गिक न्याय तत्व आणि विधिमंडळातील नियम आणि तरतुदींबरोबर कुठल्याही प्रकारे तडजोड मी करणार नाही याचं भान राखत मला निर्णय घ्यावा लागेल आणि हा निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान मी ठेवेन असं राहुल नार्वेकरांनी सांगितलंय. निवडणुकांना समोर ठेवून मी निर्णय देणार नाही, लवकरात लवकर निर्णय देण्याचा मी प्रयत्न करतोय. संविधानिक तरतुदींचं पालन करता निर्णय घेतला तर ते चुकीचं ठरेल असंही राहुल नार्वेकरांनी म्हटलंय.